आपके पिताजी वो पिताजी यहाँ के यहाँ के ग्रैंड फादर यहाँ के। अच्छा आपकी बहन वो ग्रैंड फादर हाँ पप्पा हाँ हमारा बड़ा भाई। जेव्हा आपण धन्यवाद म्हणतो तर जे आपल्याकडे आहे ते वाढत जाते। आणि दुसरं म्हणजे आता दुसऱ्या पॉईंटवर जर महत्त्वाचं जर बोलायचं असेल तर मी जिओ पारसी ह्या प्रोग्रॅमचा आणि इंडियन गव्हर्नमेंट ह्या प्रोग्रॅमचा मनापासून आभार मानतो की इंडियन गव्हर्नमेंटने ज्या जे हा प्रोग्राम सुरू केला आहे त्याच्याने त्याचा उद्देश एवढाच होता की जशी आपली आमची पारसी डेमोग्राफी जे संख्या जे कमी होत 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 चालली आहे त्या पारसी कम्युनिटीमध्ये मोर अँड मोर बेबीज होऊन त्याची संख्या वाढावी तर त्यासाठी हा जो जिओ पारसी स्कीम आहे ते इंडियन गव्हर्नमेंटने राबवलं आहे आणि त्याच्याने आय एम रिअली थँकफुल की त्या ह्याच्याने 250 बेबीजपेक्षा जास्तच असेल मला तेवढं पक्का माहीत नाही तर एक अंदाजाने सांगतो तेवढ्या मुलं आज अस्तित्वात आली आहेत। तर आपल्या पारसी कम्युनिटीमध्ये ह्या असे प्रोग्रामाची खरंच महत्त्व आहे खरंच गरज आहे आणि पारसी न्यू इयर ह्या जो हे जो न्यू इयर आहे जो न्यू इयर सुरू होणार आहे त्या हिशोबानं मी एक मेसेज आपल्या यंगस्टर्ससाठी ठेवतो की आपण जेवढं दुसऱ्यांसाठी मदत करू शकू त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्यांसाठी मदत करू त्यांच्याकडून काही न घेता। आणि आपल्या भारतामध्ये बरेचसे वृद्ध लोक आहेत त्यांची सेवा करावी त्यांच्यासाठी काय पाहिजे ते बघावं। आणि ऑन अनदर पॉईंट व्हॉट आय वुड लाईक टू से इज दॅट इज एज्युकेशन फॉर ईच अँड एव्हरी चाइल्ड। प्रत्येक तो मुलगा मुलगी शिकलीच पाहिजे तर आपलं भारताचं नक्की उद्धार होणार। पडे पडे रात को